कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दुजाभाव होत आहे अशी तक्रार पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील काही निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलंय. तसंच जात बघून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं काम मंदिर समितीकडून होत आहे. ही परिस्थिती बदलावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली आहे. कोर्टाने निकाल दिला आणि इथल्या बडवे आणि उत्पातांचे अधिकार संपुष्टात आले आणि खरं नंतर त्यानंतर याच मंदिर समितीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं त्याच्या पुढच्याच वर्षी हा दिवस परिवर्तन दिवस म्हणून साजरा केला आणि ती साजरा करायची परंपरा त्यांनी दुसऱ्या वर्षानंतर खंडित केली आणि म्हणून या पंढरपूर तालुक्यातल्या आणि एकूणच सगळ्या वारकरी विठ्ठल भक्त असतील लोकशाहीवादी नागरिक असतील या सगळ्यांनी खास करून आम्ही निर्णय घेतला की ही परंपरा बंद होता कामा नये. विठ्ठल रुक्मिणीचा आनंद उत्सव आणि विजय उत्सव साजरा करण्यासाठी 15 जानेवारीला निर्णय लागला असला तरी खरं तर मंदिराचा प्रत्यक्ष ताबा हा 17 जानेवारीला घेतला गेला आणि म्हणून 17 जानेवारी हा दिवस आम्ही परिवर्तन दिवस आणि विठ्ठल रुक्मिणीचा मुक्ती दिवस म्हणून यापुढेही साजरा करणार आहोत आणि आज त्या कार्यक्रमाचाच तो भाग. 17 जानेवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बडवे उत्पात आणि सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आले होते. त्यामुळे तो दिवस परिवर्तन दिवस म्हणून संभाजी ब्रिगेड आणि श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं साजरा करण्यात येत आहे. परिवर्तन दिनानिमित्त संत तुकाराम महाराज सभागृहातील कार्यक्रमात शहराध्यक्ष संदीप मांडवे हे बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे माजी सदस्य वसंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहन अनपट, संभाजी ब्रिगेडचे नेते किरण घाडगे, रिपाईचे नेते सुनील सर्वगौड, दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते.